सानिध्यस किचन ब्रॉट टू यू बाय सानिध्य रिसॉर्ट। नमस्कार, सानिध्य किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत गोळीच्या काड्याचं कालवण। रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी गोळीचा काटा घेतलेला आहे, हा बाजारात अवेलेबल असतो। अशा पद्धतीने कापलेला आहे। गोळीच्या काट्याला आपण आता वाटण लावूया। आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर हे तर वाटण करून घेतलेलं आहे, ते आता आपण गोळीला लावणार आहोत। जराशी हळद, मिक्स मसाला, तेल घालूया। आणि मीठ व्यवस्थित मॅरिनेट करून घेऊया। व्यवस्थित मॅरिनेट करून झालेलं आहे, आता आपण हे साईडला ठेवून देऊया। आता आपण फोडणी घेऊया। भांड्यात 2 ते 3 चमचे तेल घालूया। तेल गरम झालेलं आहे, आता आपण ह्याच्यामध्ये ठेसलेला आला लसूण घालूया। परतून घेऊया। आला लसूण परतून झालेला आहे, आता आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया। 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। कांदा आता परतून झालेला आहे, आपण ह्याच्यावर हळद घालूया। कांद्यावर आपण झाकण ठेवून त्याची वाफेवर आपण तो नरम करून घेणार आहोत कांदा। आपला कांदा व्यवस्थित नरम झालेला आहे, आता आपण ह्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं घोळ घालूया। ती कांद्यामध्ये आणि तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया। गोळीच्या वाईसपणा जाण्यासाठी आपण फोडणीलाही आलं लसूण घातलेलं आहे आणि इवन वाटणामध्ये पण आपण आलं लसूण घातलेलं आहे। त्यामध्ये जरासंच पाणी घालून आपण हे वाफेवर होऊन देणार आहोत। आपण आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि वाफेवर होऊन देऊया। चांगली वाफ आलेली आहे, आता आपण ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे चिंच घालणार आहोत, चिंचाचा कोळ। वाटलेला नारळ, तुम्हाला इथे वाटलेला नारळ घ्यायचा नसेल तर तुम्ही इथे नारळाचं दूध जरी वापरलं तरीही ते चालणार आहे। व्यवस्थित आपण हलक्या हाताने मिक्स करणार आहोत आणि पुन्हा एक वाफ येऊन देणार आहोत। जसं पाणी घालूया, कांद्याला पाणी सुटतं म्हणून ह्याच्यामध्ये आपण जरासंच पाणी घालणार आहोत। मी तळ्याच्या पिठाची पेस्ट करून ठेवलेली आहे, ती आता आपण यात घालणार आहोत। एकदा झाकण काढून बघूया। आपली रेसिपी तयार झालेली आहे, आपण ही सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। Please do like, share and subscribe to our YouTube channel and click the bell icon for our latest videos.